पक्ष्यांच्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुलामुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा. एक वेळ अवश्य भेट द्या. खासदार संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पत्रकारास दमबाजी. दमबाजीचा स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेसकडून निषेध. खासदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांची ऊस बेले वारंवार वायदे करूनही न दिल्याने चढोतड न्यूज चॅनलचे संपादक विक्रांत पाटील यांनी जळजळीत लेख लिहिल्याने खासदार संजय पाटील यांच्या बगलवाच्यांकडून दमबाजी करण्यात आली. या दमबाजीचा स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. 16 ऑगस्ट रोजी काँग्रेस या दमबाजीच्या निषेधात आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. सडेतोडचे संपादक विक्रांत पाटील यांचा लेख खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांना खूपच झोंबणारे. त्यांनी विक्रांत पाटील यांना टार्गेट करायला सुरू केले. याच्या आधी 4 दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या बगलवाच्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण शांत होते न होते तोवरच खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी बघतो दावतोची भाषा करण्यास सुरुवात केली. हे बगलवाच्य गोपीचंद पडळकरांना तासगावतून फिरू देणार नाही असे म्हणत होते. पडळकर तासगावच्या चौकात येऊन थांबले तेव्हा चिडी खूप होते. विक्रांत पाटील यांनी आम्ही शंद नाही आहोत असे म्हणत मर्दुंकी दाखवत आहेत. त्यांच्या या तथाकथित मर्दुंकीच्या जाहीर निषेध काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या दमबाजीच्या विरोधात काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत. तासगाव आणि नागेवाडी हे दोन्ही कारखाने खासदार संजय काका पाटील यांचे आहेत आणि या दोन्ही कारखान्याची ऊस बेले गेल्या 8 महिन्यापासून थकीत आहेत. शेतकरी पै पैसाठी आक्रोश करतोय. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 4 ते 5 वेळा आंदोलन केली. या प्रचंड तारखा देण्यात आल्या, तारीख पे तारीख सुरू आहे आणि या सगळ्या ह्याच्यावरती पत्रकार विक्रम पाटील यांनी जबरदस्त असं विश्लेषण केलं. शेतकऱ्यांच्या व्यथा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांची गाऱ्हाणं जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गाऱ्हाणे आणि ही या व्यथा जनतेसमोर मांडल्यानंतर काकांच्या काही बगलवच्यांनी विक्रम पाटील यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, बघून घेतो अशा पद्धतीची भाषा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही झुंडशाही, ही मनगटशाही, ही गुंडशाही तासगाव तालुक्याला शोभणारी नाही. पत्रकार किंवा माध्यमं ही लोकशाहीचा चौथा खांब आहेत आणि हा चौथा खांबच ढासळवण्याचा प्रयत्न किंवा तोच पायदळी तोडवण्याचा प्रयत्न तासगाव तालुक्यात होणार असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. सर्वसामान्य जनता तर या पत्रकारांच्या पाठीशी राहीलच, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणानं त्यांच्या पाठीशी आहे. आणि मी जिल्हा पोलीस प्रमुख आणि तासगाव पोलीस निरीक्षकांना विनंती करतो की अशी मनगटाची भाषा करणाऱ्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. गेले 2 महिने झाले तासगाव तालुक्यामध्ये खासदार संजय काकांच्या विरोधात शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे दिले नाहीत म्हणून आंदोलन चालू आहे. 2 महिने आंदोलन करत असूनही काकाने अजून सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. याच प्रश्नाच्या अनुषंगाने आमचे मित्र तासगाव तालुक्यात पत्रकार विक्रांत पाटील यांनी काल एक लेख लिहिला आणि तो लेख व्हॉट्सअपवर प्रसारित झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील सगळ्या राजकीय पक्षांचे नेते एकत्र असणारा एक तासगाव राजकीय कट्टा नावाचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर हा मेसेज गेल्यानंतर खासदारांच्या बगलबच्च्यांनी कार्यकर्त्यांनी त्या लेखाला उत्तर देताना बघून घेण्याची भाषा सोडणार नाही असली आर्यरवीची भाषा वापरली. या आर्यरवीचा मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र असा निषेध करतो आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या मनात हा प्रकार घडल्यानंतर प्रश्न पडतो की नेमकं आम्ही संजय काकांचे देणं आहे की संजय काका आमचं देणं आहे. या गोष्टीचा सर्वसामान्य जनतेने तसेच तासगावातील सर्वच राजकीय पक्षांनी या गोष्टीचा तीव्र असा निषेध करणं गरजेचं आहे. तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांची छुपी युती आहे असा दबक्या आवाजात जी चर्चा सुरू आहे त्याचा प्रत्यय या प्रकरणात मात्र नक्की आला. राष्ट्रवादीचा युवा नेता महाराष्ट्रभर युवा नेता म्हणून फिरतो. आज युवा दिनानिमित्त त्यांचं एक आर्टिकल छापून आलेलं आहे की महाराष्ट्राला युवा नेतेची गरज आहे, युवकांची गरज आहे.
पण त्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे, तासगाव तालुक्याची आज परिस्थिती किती वाईट आहे याचा त्यांनी एकदा विचार करावा. पण असे आम्ही ज्यावेळी रोहित पाटलांच्यावर टीका करतो त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते मात्र आमचा रोहित लहान आहे म्हणून आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतात. पण माझा असा असं वाटते की तुमचा रोहित 2024 तर नक्की मोठा होणार का? तासगाव साखर कारखान्याच्या आंदोलनाच्या निमित्तानं या तासगाव तालुक्यामध्ये शेतकरी संघटने आणि बळीराजा संघटना या दोन संघटनांनी गेल्या 2-3 महिन्यामध्ये सातत्यानं आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना काही ठराविक हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांना फक्त चेक दिले गेले आणि इतर अनेक हजारो लोकांचे पैसे त्यामध्ये अडकलेले आहेत आणि ते पैसे न देता खासदार संजय पाटील या लोकांची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी करायला लागलेले आहेत. आणि म्हणून आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं येणाऱ्या 16 तारखेला 16 ऑगस्ट रोजी आत्मक्लेश म्हणून आम्ही आंदोलन या शिवाजी चौकामध्ये काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी एक आत्मक्लेश म्हणून आंदोलन करतो आहे. आम्ही खासदारांना निवडून दिलं, मतं दिली या जिल्ह्यानं आणि ती मोठी चूक झाली तर त्याचा आत्मक्लेश म्हणून आम्ही या ठिकाणी एक आंदोलन आतामध्ये घेतो आहे. कारखान्याचं बिलं तर दिली नाहीतच, परंतु बिलं न देता बिलं मागणी करणाऱ्या आणि बिलं द्यावीत म्हणून लिहिणाऱ्या पत्रकारांच्यावरती अतिशय खालच्या पातळीवर येऊन आपले बगलबच्च्यांच्या मार्फत खासदार संजय पाटील ज्या पद्धतीनं टीका करतात किंवा व्हॉट्सअपवरती असेल किंवा फोनवरनं असेल ज्या पद्धतीनं पत्रकारांना धमकावलं जातं आहे हे बघितल्यानंतर हा तालुका नेमका बिहारच्या रस्त्यानं म्हणजे चालला आहे का, बिहार आहे का, हे महाराष्ट्र आहे हे समजणं अशा पद्धतीचं वागणं खासदारांचं आहे. मी सातत्यानं खासदारांच्यावर टीका करत असताना सांगत होतो की तासगावच्या भोवती आणि सांगलीच्या भोवती हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी माया गोळा करणाऱ्या या खासदारांनी लुबाडणूक करून गरिबांच्या इस्टेटी तर मिळवल्यातच, परंतु शेतकऱ्यांचे पैसे आज एवढं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांनी अगदी बिंदास्तपणानं लोकांची बुडवायचा घाट घातलेला आहे. आणि 3-4 वेळा त्यांनी जी आश्वासनं दिली की येत्या 8 दिवसात पैसे देणार आहे, येत्या 8 दिवसात पैसे देणार आहे, तर नेमकं ते पैसे देणार आहेत का हे त्यांनी पहिलं जाहीर केलं पाहिजे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रकारांच्या बाबतीत जी भूमिका घेतलेली आहे, ज्या पद्धतीनं ते पत्रकारांना दमबाजी केली जात्या त्या गोष्टीचा काँग्रेसच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पण काही लोकांनी त्यांचंही सक्षमपणानं विरोधाची त्यांची खरी जबाबदारी आहे या तालुक्यात या गोष्टीला, पण तेही त्या ठिकाणी त्यांना सामील झालेले दिसतात. गेल्या 8 दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या काही प्रश्नावरती भूमिका काही पत्रकारांनी मांडली आणि त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी पत्रकारांना इनडायरेक्टली दमबाजी करण्याचाच प्रकार केला, फोन केले, त्यांना सांगायचा प्रयत्न केला, समजावायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी पत्रकारांना त्यांनी जाब विचारला की आमच्याबद्दल असं लिहित आहे तर तुम्ही खासदार संजय पाटलांच्या विरोधात लिहा, म्हणजे तुम्हाला चौकात आणून कसं मारतात ते बघा. आणि खरं तर त्याचाच प्रत्यय या शेतकऱ्यांची बिलं मागत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बिलासाठीचा जो विषय आहे त्या विषयावरती पत्रकार लिहित असताना त्यांना ज्या पद्धतीनं दमबाजी होते आहे ते बघितलं तर ही अतिशय खालच्या पातळीची गुंडगिरी आहे. आणि राष्ट्रवादी आणि भाजप ही दोघंही एकमेकांना पूर्ण सामील आहेत आणि ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. नम्रता किंवा ही ढोंगी नम्रता आणि ही गुंडगिरी या तालुक्यासाठी अजिबात कामाची नाही, आपल्या उपयोगाची नाही. संकेत पाटील, तासगाव.